राजकारण आणि काँग्रेस पक्षातनं संन्यास घेतलेले काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्या घरासमोर आज काँग्रेस समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईत काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणणाऱ्या नेत्याचा राजकारणात अशा पद्धतीनं शेवट होणं योग्य नसल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी या प्रश्नी पक्ष नेतृत्वाला लक्ष घालण्याचं आवाहन केलंय. आपण राजकारणातनं संन्यास घेतलेला असला तरीही सामाजिक जीवनात पक्षाला आपली गरज लागत असेल तर आपण मदत करण्यासाठी तयार असल्याचं कामत यांनी स्पष्ट केलंय. पण आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक बघता कामतांचं संन्यास घेणं पक्षासाठी योग्य नसल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे. आपल्यासोबत शीतल मात्रे आहेत नगरसेविका, आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया. मॅडम, हा राजीनामा तुमच्यासाठी किती धक्कादायक आहे? आज मला वाटतं माझ्यासाठी नाही, पूर्ण मुंबईसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी हा राजीनामा धक्कादायक आहे. कारण ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने 40 वर्षाहून अधिक वर्ष त्या पक्षाला दिले, पक्षाची बांधणी केली, संघटना बनवली आणि आज त्याने राजीनामा दिला, म्हणून आम्ही सगळे धक्का म्हणजे शॉक तर झालेलोच आहेत पण दुःखी पण आहोत की असा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे कामत साहेबांनी. आणि आज आम्ही सगळे महिला, यूथ, NSY, बेसिक सगळे लोक इकडे आलेलो आहेत, तेवढ्यासाठी कामत साहेबांना विनंती करायला की तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो तुम्ही परत घ्या. कारण काँग्रेस पक्षाला, आज कार्यकर्त्यांना, महिलाला, यूथला आणि मुंबईला तुमची गरज आहे. 6 महिन्यावर जी आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि तुम्ही असा मोठा निर्णय घेतला तर कुठेतरी सगळ्या कार्यकर्ता आणि पक्षाला मोठा घात होईल असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कारणाने आम्ही इकडे आलेलो आहे. मुंबई काँग्रेसच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत किंवा ज्या पद्धतीने चांगल्या रीतीने आणखी पक्ष बांधणी होऊ शकली असती ते न झाल्या कारणाने 40 वर्षाच्या वर ज्यांनी पक्षाला दिलेला आहे त्याला काही ना काहीतरी दुखवलं असेल. कारण एवढं मोठं डिसिजन एका परिवारामधनं जायचं एवढं वर्ष दिल्यानंतर हे एवढा मोठा नेता एवढ्या सोप्या रीतीने नाही घेऊ शकत. मुंबई शहरामध्ये 606 खासदार निवडून आणणारा हा नेता आज ताकद कोण झाला नाही. 40 वर्ष तपश्चर्या करून जर हे फळ मिळत असं त्यांना फार दुःख होतंय. माझी विनंती आहे सन्माननीय सोनिया गांधी आणि राहुल गांधीजींना की तुम्ही मुंबई महानगरपालिका हे तोंडावर आलेलं आहे, जर असा पायऊल उचलला तुम्ही सन्माननीय गांधी कुटुंबियांनी वाईट गोष्ट आहे. पण पाहिलं की सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा अपक्ष नगरसेवक असतील या सर्वांमध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय. पण कार्यकर्त्यांशी बातचीत केल्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं असेल की काँग्रेसचं स्थानिक पातळीवरचं म्हणजे मुंबई काँग्रेसचं स्थानिक पातळीवरचं जे संघटन आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने बांधलं गेलं असतं अशी एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटताना दिसते. म्हणजे एकंदरीत हा जो रोष आहे तो संजय निरुपम यांच्या विरोधातच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अनिल वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. तर गुरुदास कामत ज्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे मुंबईतले कार्यकर्ते आक्रमक झाले त्या गुरुदास कामतांची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊया. 1976 साली NSUIचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली तर 1984 साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडनं लोकसभेवर निवडून गेले. तब्बल 5 वेळेला ईशान्य मुंबईमधनं त्यांनी लोकसभेत काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. 2009 ते 2011 UPA सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. केंद्रीय गृह खाता आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सुद्धा गुरुदास कामत यांच्याकडे होता. 2014 सालच्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याकडनं गुरुदास कामतांना पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान त्यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहिलंय आणि आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं कळवलंय. पाहूया पत्रात गुरुदास कामतांनी काय म्हटलंय. गुरुदास कामत सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की गेल्या 44 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये काम करतोय, इतरांना संधी मिळावी म्हणून मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतोय. 10 दिवसांपूर्वी सोनिया गांधींना भेटून मी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर पत्र पाठवून सुद्धा सोनिया आणि राहुल गांधी यांना निवृत्तीबद्दल माहिती दिली मात्र त्यांच्याकडनं कुठलंही उत्तर आलं नाही. अखेर मी अधिकृतरित्या त्यांना कळवून काँग्रेस आणि राजकारणातनं संन्यास घेतोय.